जोगेश्वरी मंदिरास धर्मस्थळ संघाकडून 1,00,000 रुपये निधी वितरित करण्यात आले आहे. पडलियाळ येथील काळभैरव जोगेश्वरी मंदिरास धर्मस्थळ संस्थेकडून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 1,00,000 रुपयाचे निधी वितरण करण्यात आले. धर्मस्थळ संस्थेकडून केवळ महिलांना कर्ज वितरण न करता कर्नाटकातील विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी धर्मस्थळ संस्थेकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून पडलियाळ येथील काळभैरव जोगेश्वरी मंदिरास 1,00,000 रुपये निधीचा चेक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य मनीषा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुका योजना अधिकारी जाफर अत्तार व राजेसाहेब यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಕುಟುಂಬ ಮತ್ತು ಸಮುದಾಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಒಂದು ಪಾತ್ರವನ್ನು ಸಂಸ್ಥೆ ಇವತ್ತು ನೀಡ್ತಾ ಇದೆ. ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿರ್ಬೋದು, ಅವರನ್ನು ಒಂದು ರೀತಿ ಅವರಿಗೆ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ಬೋದು, ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿರ್ಬೋದು, ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ. यावेळी या कार्यक्रमास ग्राम पंचायत सदस्य गोविंद जाधव, ग्राम पंचायत सदस्य मनीषा कांबळे, सेवा प्रतिनिधी मीनाक्षी जाधव, एकनाथ जाधव, राजाराम जाधव, संजय जाधव, आनंदा पाटील, आबाजी जाधव, आनंद जाधव, गणपती जाधव, अण्णाप्पा जाधव, वसंत जाधव यांच्यासह मंदिर कमिटी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.